सगळं गणित म्हणजे असंच आहे. आता म्हणजे आपण एक पाहिलं ते म्हणजे सेट ऑफ नंबर्स. मी आता नंबर्स म्हणताना रियल नंबर्स, वास्तव संख्यांचा संच असा एक घेतला. आणि दुसरीकडे एक लाईन काढली. मग लोक विचार करायला लागले, लाईनचा कसा विचार करता येईल बरं? सो इट इज ऑल्सो ए सेट. सेट ऑफ व्हॉट? त्याचे एलिमेंट्स कोण? त्याचे एलिमेंट पॉइंट. त्याचे एलिमेंट्स पॉइंट. आता इथे गंमत आहे बरं का, की पॉइंटचे नीट डेफिनेशन नाही, पण तुमच्या मनातला पॉइंट माझ्या मनातला पॉइंट तो एकच. हे सगळे पॉइंट्स आहे त्याच्यावर या सेटमध्ये. आणि त्यामुळे जॉमेट्रीतल्या सगळ्या फिगर्स या सेटच्या भाषेमध्ये मांडता यायला लागले. सो दिस इज अ सेट, दिस इज ऑल्सो ए सेट. मग यातल्या कुठल्या तरी पॉइंटची जोडी लावायची, वन टू वन कॉरस्पॉन्डन्स. तसं एका पॉइंटची जोडी लावली झिरोशी, दुसऱ्या पॉइंटची जोडी लावली वनशी कुठल्या तरी. असं झाल्याबरोबर प्रत्येक पॉइंटला एक नंबर मिळाला असं आत्ता तरी आपण म्हणूया. कारण मग हे स्केल झाल्यामुळे आपोआप इथं दोन येणार, इकडं तीन येणार, मग इकडं त्याच्या मायनस वन येणार, मायनस टू येणार, सगळं येणार. हाफ म्हटलं तर तो इथं कुठेतरी हाफ येणार, म्हणजे फ्रॅक्शन्स पण आले, 3/2 आला वगैरे सगळे, म्हणजे रॅशनल नंबर्स सगळे आले. इरॅशनल पण येतात, तुम्ही शिकलाय, शिकलायत ना रूट टू कसं काढायचं वगैरे. तुमच्या पुस्तकाच्या कव्हरवर चित्र वगैरे दाखवले रूट टू कसं काढायचं ते, असं तुम्ही त्याचं इथं तो असतो वगैरे असं. पायथागोरस थिअरम वापरला, 1² + 1² म्हणजे 2, आणि त्याचं रूट म्हणजे वर्गमूळ म्हणजे हे काय रूट हायपोटेन्यूस. आणि मग तेवढं अंतर घेऊन तुम्ही तो काढला रूट टू इथं कुठेतरी आहे. म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल याच्यामध्ये काही कुठे जागा शिल्लक नाही राहील, हा सेट सगळा भरला म्हणजे पॉइंट्स आणि सेट ऑफ रिअल नंबर्स यांचा 1-to-1 कॉरस्पॉन्डन्स करता आला. हा सेट्सचा फार मोठा उपयोग. आणि यातनं गणिताची जणू काही एक नवीन शाखा प्रस्थापित झाली. शाखा आधीपासून होतीच, पण ती प्रस्थापित झाली, तिला काहीतरी आधार मिळाला, त्याला कार्टेशियन जॉमेट्री असं म्हणतात. ही युक्लिडची जॉमेट्री तुम्ही जी एरवी शिकता भूमिती म्हणून. रेने देकार्त नावाचा मॅथमॅटिशियन होता, त्याने हा संबंध जोडला नंबर्सचा आणि रेषेचा. मग याला आपण नुसतं लाईन नाही म्हणत, याला काय म्हणतो आपण आता, हा अधिक अचूक म्हणजे रिअल नंबर लाईन. आणि मग अशा दोन रिअल नंबर्स घेतल्या, दोन रिअल नंबर लाईन्स घेतल्या एकमेकांना परपेंडिक्युलर असणाऱ्या, तर काही कोऑर्डिनेट सिस्टीम तयार झाली छान. त्यांना आम्ही ऍक्सेस म्हणतो, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आणि त्यामुळे मग असं झालं की या प्लेन मधला कुठलाही नंबर, सॉरी कुठलाही पॉइंट, आणि आणखीन एक सेट तयार केला, ते आता आपण शिकणार आहोत. मला तुमच्या पुस्तकात नाहीये, पण मी ते सांगतो तुम्हाला काय. याला कार्टेशियन पेअर्स असं म्हणतात, किंवा काय मराठीत म्हणायचं याला, एक्स वाय कोऑर्डिनेट्स म्हणू आपण, काय म्हणतात, सहनिर्देशक. तर असे सहनिर्देशक, एक्स सहनिर्देशक, वाय सहनिर्देशक. एक्स सहनिर्देशक म्हणजे काय, तर कुठल्याही बिंदूचं वाय अक्षापासूनचं अंतर, दिस इज एक्स कोऑर्डिनेट, तो मोजतो आपण इथं इथून इथपर्यंत. आणि हा एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे वाय कोऑर्डिनेट. आणि त्यामुळे मग काय दाखवता आलं, तर असा जर तुम्ही सेट घेतला सगळा, वेर एक्स इज अ रियल नंबर, वाय इज ऑल्सो अ रियल नंबर, याला ऑर्डर्ड पेअर असं म्हणतात, क्रमान्वित जोडी. तर याचा सेट घ्यायचा क्रमान्वित जोडीचा, की असे सगळे एक्स वाय, आणि अट काय घातली, कंडिशन काय घातली, एक्स काय असला पाहिजे, रिअल नंबर असला पाहिजे, आणि वाय काय असला पाहिजे, रिअल नंबर असला पाहिजे. आणि याचे कॉरस्पॉन्डन्स कोणाशी लावला, 1-to-1 कॉरस्पॉन्डन्स, तर तो लावला प्रतलाशी लावला, प्लेन मधल्या सगळ्या पॉइंट्स. त्यातनं जशी रिअल नंबर लाईन तयार झाली, तसं रिअल प्लेन तयार झालं. मग या रिअल प्लेन मध्ये आपल्याला हव्या त्या आकृत्या काढता येतात.
याच्यामध्ये आपण वर्तुळ काढायला शिकू, सर्कल काढतो आपण, आणि त्याचं इक्वेशन पण लिहिता यायला लागलं. मी जर इथं सर्कल काढलं, त्या सर्कलचं मला इक्वेशन लिहिता आलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मी एखादी लाईन काढली तर त्या लाईनचं इक्वेशन लिहिता यायला लागलं. म्हणजे अल्जेब्रा आणि ज्योमेट्री एकत्र करता यायला लागली. कशामुळे करता आली? तर दोन सेट्स मध्ये मी वन वन करस्पॉन्डन्स तयार केला. हे सेट्सचं महत्व आहे की आपल्याला असं मॅपिंग करता यायला लागलं, आणि त्यामुळे आता ज्योमेट्रीमध्ये कुठली फिगर काढण्याची गरजच नाही राहिली. नुसतं इक्वेशन मनात ठेवलं म्हणजे झालं. ते इक्वेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर पॅराबोला नावाची फिगर येणार. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू वन असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर लंबवर्तुळ येणार. एलिप्स म्हणतात. हे शिकाल तुम्ही पुढे 11वी 12वी मध्ये. पण त्यावेळेला तुम्हाला हे कोणी सांगणार नाही की हे कसं काय आलं. तर ते या सेट थेरीतून आलंय लक्षात घ्या. म्हणजे इन्फिनिटी ही या संकल्पनेची उत्क्रांती इव्होल्यूशन ही सेट्समुळे झाली. कार्टेशियन ज्योमेट्री जास्त चांगली प्रस्थापित होत गेली ही सुद्धा कशामुळे झाली? सेट थेअरीमुळे झाली. आणि मग एक छोटीसा किस्सा सांगतो आणि मग आपण थांबू. मग तुम्हाला काही शंका प्रश्न असतील तर विचारा. गावातले पुरुष आहेत, हे पुरुष असे आहेत की ते स्वतःची दाढी करत नाहीत, रेझर बिझर आणून. हल्ली चकाचक जाहिराती असतात, ते पाहता तुम्ही की कसं वडिलांपेक्षा भारी दाढी करतो एक मुलगा पटकन, अशी एक जाहिरात असते. त्या खेड्यात त्या गावातले लोक स्वतःची दाढी करत नाही. तर नियम असतो, आपली आपली दाढी करायची नाही, पाप लागतो. मग काय करायचं? तर नाव्याकडनं बार्बरकडनं दाढी करून घ्यायची. सगळ्यांनी बार्बरच्या दुकानात जायचं आणि दाढी काढ. पहा मग नियम काय बघा. गावातल्या सर्व पुरुषांनी पहिला नियम, स्वतःची दाढी स्वतः करायची नाही. आणि आपली दाढी गावातल्या एकमेव नाव्याकडून करून घ्यायची, बार्बरकडून करून घ्यायची. आणि तो एकमेव न्हावी हा पुरुष न्हावी आहे. लगेच तुला कळलंच. आता त्याने कुणाकडून दाढी करून घ्यायची? कारण त्याने जर स्वतः दाढी केली तर अलाउड नाही. नियम काय की स्वतःची दाढी करायची नाही. मग त्याने कुणाकडून दाढी करून घ्यायची? बार्बरकडून, नाव्याकडून. म्हणजे गावात एकच न्हावी आहे, म्हणजे तो स्वतःच आहे. याला गणिताच्या भाषेमध्ये पॅराडॉक्स असं म्हणतात. की हा असा पॅराडॉक्स आहे. आता म्हणाल त्याचा आणि या सेटचा काय संबंध? पण इथं संच आहे. म्हणजे गावातले लोक हा एक संच आहे, सेट आहे. गावातले न्हावी हा पण एक सेट आहे आणि तो सिंगलटन सेट आहे. आणि आता त्याने गणिताच्या भाषेत जे सांगितलं ते सांगतो. कोडं कळलं ना सगळ्यांना? कोडं म्हणजे हे इट इज इम्पॉसिबल हे सांगण्यासाठी त्याने केलं. आणि ते मूळ कोडं गणितातलं होतं. ते असं होतं की समजा देर इज सम सेट ए, एक ए नावाचा सेट आहे. तो असा आहे की इट इज सेट ऑफ ऑल सेट्स. सो दिस इज अ सेट ऑफ ऑल सेट युनिव्हर्सल. हा मग ते युनिव्हर्सल म्हणजे ते ठीक आहे. तसं नाही, त्याने व्याख्या केली आहे. ऑल सेट्स म्हणजे कुठले सेट्स? ऑल सेट्स विच आर नॉट मेंबर्स ऑफ देमसेल्व्स. म्हणजे सेट्सचा सेट तयार करायचा. पण तो असा सेट्सचा सेट तयार करायचा की ते सगळे जे सेट्स आहेत त्या सेटमध्ये आपण घेणार होते ते स्वतःचे मेंबर किंवा एलिमेंट असता कामा नये. त्याचं उदाहरण ते मगाशी मी सांगितलं तसं. आता जर आपण विचार करू की असा सेट आहे की सेट ऑफ ऑल सेट्स विच आर नॉट मेंबर्स ऑफ देमसेल्व्स, आणि असे सगळे सेट आपण इथं लिहिले. ही अट पाळणारे किती आहेत माहित नाही, खूप आहेत, इन्फायनाईट. असे सगळे सेट्स मी एकत्र केले. कसे सेट केले एकत्र? की जे स्वतःचे मेंबर नाही. आता मी प्रश्न विचारणार की हा ए सेट जो आहे तो याचा मेंबर आहे का? दोन उत्तर आहेत, आहे किंवा नाही. आपण म्हणलं नाहीये, हा स्वतःचा मेंबर नाहीये.
मग स्वतःचा मेंबर नसेल तर या व्याख्येप्रमाणे तो ह्याचा मेंबर असला पाहिजे. हा सेट कसा तयार झालाय? सेट ऑफ ऑल सेट्स विच आर नॉट मेंबर्स ऑफ देमसेल्स. स्वतःचा मेंबर नसणाऱ्या सेट्सचा सेट आहे. आणि मी जर म्हटलं की हा सेट स्वतःचा मेंबर नाही तर तो या सेटचा मेंबर होतो व्याख्येप्रमाणे. येत आहे लक्षात मी काय म्हणतो ते? आणि समजा म्हटलं की हो हा त्याचा मेंबर आहे, हा जर त्याचा मेंबर असेल तर तो कंडिशन व्हायोलेट करतोय, कारण आपण कोणते सेट गोळा करतोय? विच आर नॉट मेंबर्स ऑफ देमसेल्स. याला रसेल्स पॅराडॉक्स असं म्हणतात. एक गंमत म्हणून जाता आता सांगितलं की तत्वज्ञ लोक सुद्धा गणित, आता तो गणितज्ञ पण होता, ही वॉज अ मॅथमॅटिशियन ऑल्सो, पण तो असा विचार करायला लागला की अशा प्रकारचं काही असतं का. आणि मग त्याला त्याचं हे उदाहरण त्याला सापडलं, हे त्याने जनरल काय म्हणतात त्याला विधान केलेलं होतं. आणि त्याचं उदाहरण त्याला सापडलं की गावातले लोक जे स्वतः दाढी करत नाहीत पण त्या गावातल्या एकमेव न्हाव्याकडून दाढी करून घेतात, तर मग त्या न्हाव्याने काय करायचं? त्याने स्वतःची दाढी केली तर तो चालत नाही, कारण नियम आहे. आणि त्याने बार्बरकडून म्हणजे न्हाव्याकडून दाढी करून घ्यायची म्हणजे स्वतःकडूनच करून घेणं आलं. अशा प्रकारचे अनेक इंटरेस्टिंग पॅराडॉक्सेस प्रॉपर्टीज या सेट्समध्ये आहेत. पण मग त्याला थोडासा अजून आपला अभ्यास वाढायला लागेल. म्हणजे कॅन्टरने स्वतः सेट्स मांडल्यानंतर त्याने एक सेट्सचा नवीन प्रकार शोधून काढला, त्याला कॅन्टर्स सेट असंच म्हणतात. आणि इन्फायनाईट सेट्सवरती त्याने एवढं काम केलं की इन्फिनिटी, पूर्वी असं वाटायचं की इन्फिनिटी एकाच प्रकारची असते, तर तसं नाही. समसंख्या किती आहेत? इन्फायनाईट. मग अशी आपण पाहिलं विषम संख्या किती आहे? इन्फायनाईट. आणि नॅचरल नंबर्स किती आहेत? इन्फायनाईट. बघा म्हणजे, आणि आपल्याला माहिती आहे की सेट ऑफ इव्हन नंबर्स, सेट ऑफ इव्हन नंबर्स इज अ सबसेट ऑफ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. कारण इव्हन नंबर्स म्हणजे काय? 2, 4, 6, 8 वगैरे. आणि सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 8. आणि सेट ऑफ इव्हन नंबर्स इज अन इन्फायनाईट सेट. सेट ऑफ नॅचरल नंबर इज ऑल्सो इन्फायनाईट सेट. आणि तरी त्यातला एक दुसऱ्याचा सबसेट असतो. आणि म्हणून त्याने आणखीन इन्फिनिटीचे दोन प्रकार केले. त्यातल्या एक आहे तो काउंटेबल इन्फिनिटी आणि अनकाउंटेबल इन्फिनिटी. त्या तपशिलात आज जाणार नाही मी, कधीतरी आपण त्याच्यावरती नक्की बोलू. पण या प्रकाराला त्याने काउंटेबल इन्फिनिटी असं नाव दिलं. सेट ऑफ ऑड नंबर्स तो सुद्धा नॅचरल नंबर्सचा सबसेट. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. एखादी लाईन घेतली तर तो काय प्रकारचा सेट असेल? बरं, स्ट्रेट लाईन घेतली, मग अशी दाखवली की नाही मी काढली होती, इन्फायनाईट सेट असणार. बरोबर, कारण त्याच्यावरती इन्फायनाईट नंबर ऑफ पॉइंट. आणि त्याच्यावरचा एखादा रेषाखंड किंवा सेगमेंट घेतला तर तो फायनाईट, तो फायनाईट नाहीये, तो इन्फायनाईटच आहे. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये दिस इज अन इन्फायनाईट सेट. आणि तरी त्याची जर फायनाईट बाउंड्री घेतली दोन्ही बाजूला, म्हणजे याला बाउंडेड सेट असं म्हणतात. ते आता तुम्ही 11वी 12वीत गेल्यावर शिका की याचा ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे. ए आणि बीच्या मध्ये किती पॉइंट आहेत? इनफायनाईट. म्हणजे त्याला फायनाईट लेंथ आहे पण तो फायनाईट सेट नाही आहे, त्याचा इनफायनाईट सेट. असं खूप गमती जमती या इनफायनाईट सेट्सच्या बाबतीमध्ये आहेत. तुम्ही जसजसं पुढे शिकत जाल गणित, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आता ह्याच्या पुढचं जे जे हायर अल्जेब्रा करणार आहात किंवा अगदी जॉमेट्री सुद्धा करणार आहात, बीजगणित, भूमिती, हे सगळी हे शेवटी त्याचं फाउंडेशन हे सेट थिअरीमध्ये आहे. आणि म्हणून तो तुमच्या पुस्तकातला पहिला चॅप्टर हा सेट थिअरीचा. तो जर नीट केलेला असला, तो समजलेला असला, त्याचे ऑपरेशन्स नीट समजलेली असतील, तर मग त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही कॅल्क्युलस जे शिकणार आहात किंवा जॉमेट्री, कॉर्डिनेट जॉमेट्री जी शिकणार आहात, कॅल्क्युलसमध्ये मॅपिंग, मग अशी सांगितलं ती मॅपिंग सगळी शिकायची आहे, ते सगळं शिकण्यासाठी तुम्हाला या सेट थिअरीचा खूप उपयोग होणार आहे. नाहीतर काय होईल की तुम्ही गणितं चांगली सोडवाल पण बेसिक कन्सेप्टच समजलेले नसतात. त्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सेट थिअरी नीट समजून घ्यायची. आणि म्हणून आता जरी दुसऱ्या सत्रामध्ये सेट नसलं तरीसुद्धा घरी गेल्यानंतर एकदा ते वाचा, मग तुम्हाला काही काही यातलं आठवेल.
मग काही शंका प्रश्न असतील तर त्यावेळी मला विचारा, आता काही प्रश्न असतील तर विचारायला।